नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागील 26 दिवसांपासून पावडेवाडी परिसरात पाणी पुरवठा बंद आहे. या गावाला नांदेड महानगरपालिकातर्फे विष्णुपुरी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पावडेवाडी गावाची ओळख आहे. 50,000 लोकवस्ती असलेल्या या गावाचा मागील 26 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे या गावातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पावडेवाडी येथील रहिवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय. प्रश्न विचारता मी डायरेक्ट बोलू. जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलं आणि किती दिवसापासून आपल्याला वाडी हा शहरालगतचा शहरीकरणाचा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये जवळपास 50,000 लोकसंख्या राहते. मागच्या 25 दिवसापासून वाडीला पाणी पुरवठा झालेला नाही आहे. मला प्रशासनाला सांगायचं आहे की आता प्रशासनानं लोकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये. कारण मागच्या एक 8 सुरुवातीला जे कारण दाखवलं गेलं की कोटीतीर्थला पाईपलाईन खराब झाली, इथं प्रॉब्लेम आहे, तिथं प्रॉब्लेम आहे, लोकांनी 8-10 दिवस समजून घेतलं, परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू आहे, परंतु मागच्या 2-3 दिवसापासून आपण पेपरबाजी पाहत आहात की आयुक्ताचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत, ग्रामपंचायतचे वेगळे स्टेटमेंट येत आहेत. तो स्टेटमेंटचा विषय नाही, पण जनतेचं म्हणणं असं की बाबा पाणी ही लोकांची अत्यावश्यक गरज आहे, टंचाईचा काळ आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे सध्या नांदेड शहरामध्ये. ग्रामीण भागात खेड्यापाड्यानं शासन टँकरनं पाणी पुरवठा करते, परंतु शहराचा जे एक भाग असलेलं वाडी गाव जे आहे त्या गावाला पाणी पुरवठा नाही आहे. मागच्या 8 दिवसापासून लोकांना आंघोळ करायला पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही आहे. ही इतकी भीषण वाईट अवस्था आहे. आज 25 दिवसानंतर आम्ही आज ग्रामपंचायतला निवेदन काही लोकांनी दिलं, महापालिकेला निवेदन दिलं, मागच्या महापालिकेच्या संपर्कात आहोत आम्ही, आणि आज एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक जिल्ह्याचे प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आम्ही आज गाऱ्हाणं घेऊन आलो. जर जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला शब्द दिला आहे आणि सगळ्यांनी ग्रामस्थांनी निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आम्हाला की येत्या 1-2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लावू, असा आम्हाला शब्द दिला आहे. जर सोमवारपर्यंत पाण्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर आम्ही वाडीकर आम्ही असं या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल. नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई, मी वाडी बुद्रुक या विभागातील फरांदे पार्क येथील रहिवासी आहे. आता त्या ठिकाणी पाणी म्हणजे ज्या दिवशी नांदेडमध्ये निवडणुका झाल्या त्या दिवशी शेवटचं पाणी नांदेडकरांना आमच्या विभागाला आलं होतं, पण आज जवळजवळ 25-26 दिवस होत आले, पाण्याचा थेंबही नाही आणि जे टँकरने थोडीफार पुरवठा होतोय तो त्या लोकसंख्येला पूर्ण होत नाही आहे. म्हणजे प्यायला पाणी तर मिळत नाही, मात्र लोकांमध्ये वादविवादच वाढलेले आहे त्याच्यामुळे. आणि पाण्याची म्हणजे पाणी ही खरं तर बेसिक नीड आहे. आज लोकांची मागणी काहीच नसते, आम्हाला वेळच्या वेळी पाणी द्या, वीज द्या आणि रस्ते द्या. वीज आणि रस्ते तर आम्ही सोडून दिलेला आहे मुद्दा, पण कमीत कमी प्यायला पाणी तरी द्या. कारण ज्यावेळेस घशाला कोरड पडते त्यावेळेस खरं तर कोणी येत नाही. आणि खरं तर माझी मागणी आहे, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, प्रशासनानं नागरिकांकडे बघून एकदा नागरिकांच्या व्यवस्थेला खरं तर त्यांनी हात घालायला पाहिजे. आणि पाण्यासारखी एक बेसिक नीड आहे, ती लोकांची पूर्ण करा, एवढीच लोकांची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही खरं तर या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत. आज आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे, आम्हाला आश्वासन कालपरवाही ग्रामपंचायतीने दिले होते, आजही जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की 2 दिवसात ते सोमवारपर्यंत तोडगा काढतील. जर सोमवारपर्यंत या विषयावर तोडगा निघाला नाही तर हे लोक जे काही आहे ते फक्त 1% आहे, याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. मग ते आंदोलन कशा स्वरूपाचं असेल आणि नांदेडकरांना मग त्यातून काय आउटपुट निघेल हे खरं तर आंदोलन झाल्यानंतर बघू. परंतु मला जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत दोघांनाही विनंती करायची आहे की कुठलंही आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका आणि पाणी प्रश्न आहे लवकरात लवकर सोडवा. धन्यवाद.